संचार बंदी के दौरान अगर कोरोना की रफ्तार पर लगाम नहीं लगी तो केवल अत्यावश्यक सेवाओं से जुड़े लोगों के वाहनों को ही पेट्रोल और डीजल उपलब्ध कराने का फैसला लिया जा सकता है। मदद व पुनर्वसन तथा आपदा प्रबंधन मंत्री विजय वडेट्टीवार ने गुरुवार को कहा, कई राज्यों में लागू कर्फ्यू के दौरान सभी वाहनों के लिए पेट्रोल डीजल नहीं दिया जा रहा है, केवल अत्यावश्यक के सेवाओं से संबंधित वाहनों को तहसीलदार द्वारा जारी पास के माध्यम से पेट्रोल डीजल उपलब्ध करा जा रहा है। महाराष्ट्र में भी यदि मिनी लॉकडाउन के दौरान सड़कों पर भीड़ नजर आती रही ऐसा ही सख्त फैसला लिया जा सकता है। नहीं नहीं असं है कि पेट्रोल पंप बंद करायचा विषय नव्हता, मी असं म्हणालो होतो की मध्य प्रदेशामध्ये सुद्धा पेट्रोल पंप बंद करून तहसीलदाराकडून अत्यावश्यक सेवा असेल त्यांनाच पेट्रोल किंवा डिझेल दिलं जातं। जर लोकांनी या लॉकडाऊनची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केल्यानंतरसुद्धा जर लोकांनी गांभीर्याने घेतलं नाही तर मात्र कडक लॉकडाऊन करावंच लागेल आणि त्या कडक लॉकडाऊनमध्ये जे काही बाहेर फिरतात विनाकारण तर त्यांना तर जर गाडीला त्यांच्या डिझेल पेट्रोल मिळालंच नाही तर फिरणार कसे, हे सुद्धा मुख्यमंत्री मोदींच्या लक्षात आणून देणं आणि त्या पद्धतीनं जर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल तर तोसुद्धा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असं मी म्हणतो। माझं बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदय किंवा आज कालही बोलताना सांगितलं की अत्यावश्यक सेवा जे आहेत भाजीपाला असेल किंवा किराणा दुकान, आता जर लोकांनी एक माणूस एकदा डाळ आणायला जातो एकदा मिरची पावडर आणायला जातो जे त्याला बाहेर फिरायचं असतं, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जर बाहेर सुसाट फिरत असाल तर लॉकडाऊनचा उपयोग काय। म्हणून लॉकडाऊनच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की भाजीपाला असेल किंवा अत्यावश्यक सेवा असेल म्हणजे किराणा दुकान असेल हे सुद्धा मग आम्हाला बंद करावं लागेल। लोकलमध्ये आपण अत्यावश्यक सेवेसाठीच परवानगी होती पण सगळे लोकलमध्ये गर्दी करायला लागले मग त्याचाही पुनर्विचार करावा लागेल, कारण ही साखळी तोडायची असेल तर मात्र आपल्याला या एक दोन दिवसात पुन्हा यापेक्षा कडक निर्बंध लावावे लागतील। म्हणून लोकांनी आत्ता जे काही आपण निर्बंध लावलेत त्यावर गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे। नाही राष्ट्रीय आपत्ती घोषित करायचं, राष्ट्रीय आपत्तीचाही हा महाराष्ट्रातच कोरोना नाही, गुजरातमध्ये आत्ता जवळपास एका रुग्णालयाच्या पुढे गुजरातमध्ये 25-25 ॲम्ब्युलन्स रुग्ण घेऊन गंभीर रुग्ण घेऊन उभे आहे। सगळ्या राज्यामध्ये ही परिस्थिती आली, मध्य प्रदेशचे पेशंट नागपुरात काही कमी येत आहे? काल एका वृत्तवाहिनीने सांगितलं की चंद्रपूरचे पेशंट आता बेडच्या एका शहाण्याने सांगितलं की ते तेलंगणात चालले, तेलंगणाचे पेशंट आज सावंगी मेघेमध्ये आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। मध्य प्रदेशातले पेशंट अनेक कोरोनाग्रस्त पेशंट हे नागपुरात आहेत, हे संपूर्ण राष्ट्रीय आपत्ती आहे। ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून संपूर्ण देशाकडे माननीय पंतप्रधानांनी बघितलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे अशी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केली आणि त्याचा पत्रामध्ये उल्लेख केला आहे।